महिलांच्या न्याय व हक्कासाठी अजूनही मोठ्या प्रमाणात प्रबोधन व प्रसंगी एकजूट होऊन संघर्ष करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन रुपाताई वायदंडे यांनी केले. आम्ही भारतीय महिला मंचाच्या वतीने गोलमेज परिषदेमध्ये शाहू स्मारक भवन येथे त्या बोलत होत्या. परिषदेच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट करुणा विमल होत्या. महिलांचा मोठा सहभाग असलेल्या या निवडक महिला प्रतिनिधींच्या गोलमेज परिषदेच्या स्वागताध्यक्ष डॉक्टर निकिता चांडक तर निमंत्रक माननीय विजयाताई कांबळे होत्या. यावेळी रूपाताई वायदंडे यांनी रोखठोक भूमिका मांडून उपस्थित महिलांची मने जिंकली. कुकी आणि नागा या समाजामध्ये बहुतांशी ख्रिश्चन लोक आहेत आणि मैत्रेय समाजामध्ये हिंदू धर्मीय जास्त आहेत, त्याच्यात मुस्लिम आहेत. मैत्रेय समाजाची गेले अनेक वर्षाची आरक्षणाची मागणी आहे. कुकी आणि नागा समुदायाला अनुसूचित जातीचं आरक्षण आहे, तर मैत्रेय समाज म्हणतोय आम्हाला अनुसूचित जमातीचं आरक्षण पाहिजे. गेले 10 वर्षापासून त्यांची मागणी आहे. त्यांच्या मागणीसाठी वेगवेगळ्या मार्गानं वेगवेगळ्या पद्धतीनं ते रस्त्यावर उतरत आहेत, आंदोलन करत आहेत. याचाच एक भाग म्हणून जेव्हा हा विषय कोर्टात गेला आणि कोर्टाने तिथल्या मणिपूर सरकारकडं या गोष्टीचं म्हणजे 8 मुदत दिली, कारण 4 आठवड्यात तुम्ही सरकारनं भूमिका मांडायची आणि पेटलेला तिथला जो मैत्री समाज आहे त्या मैत्री समाजानं 3 मे तारीख लक्षात घ्या, प्रत्येक बहिणीला हा विषय माहीत पाहिजे. 3 मे कुकी आणि नागा समाज समुदायावर हल्ला केला, तर त्या हल्ल्याचं रूपांतर 4 मे त्या माझ्या 2 बहिणींची विवस्त्र दिंड काढण्यामध्ये झालं. किती तारखेला झालंय पुन्हा ते 4 मे झालाय हल्ला. 4 मे माझ्या त्या 2 बहिणींची निर्वस्त्र दिंड काढली. 18 मे त्या महिलांनी 0 FIR वर कंप्लेंट FIR नोंद केली, 0 नंबरवर 18 मे. आणि 21 जूनला घटनास्थळाजवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गुन्हा नोंद केला. घटना घडली 4 मे, गुन्हा 0 FIR वर नोंद झाला 18 मे. 21 जून अंतर किती, 1.5 महिना होऊन गेला. काय करते पोलीस डिपार्टमेंट, काय न्याय देते महिलेला. आणि त्याच्यानंतर हाईट बघा, 29 जुलैला तो व्हिडिओ व्हायरल झालाय आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तुमच्या आमच्यापर्यंत आला आणि त्या घटनेचं आपल्याला सत्य कळलंय. म्हणजे घटना करून 2.5 महिने झाले, पोलीस प्रशासन काही करू शकलं नाही. मला आज इथं तुलना करावीशी वाटते खैरलांची घटना आणि या मणिपूरच्या घटनेचा अतिशय साम्य आहे. तिथेही प्रियंका आणि सुरेखा नावाच्या आमच्या 2 बहिणींची निर्वस्त्र करून दिंड काढली होती, त्यांच्या वृत्तांतावर वार केले, त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केले. तिथंही सुधीर आणि रोशिक नावाचा त्यांचा भाऊ अडवायला आला, त्याचा खून केला. इथल्याही 21 वर्ष महिलेचा भाऊ अडवायला त्यावेळेस त्याचा खून केला. तो उठाव झाला पाहिजे, तर कुठेतरी इथल्या महिलेला न्याय मिळेल. आणि आपल्याला जाता येईल. आणि राजकीय स्थिती म्हणजे काय, शेवट करते माझ्या बोलण्याचा. राजकीय स्थिती म्हणजे काय आहे, काही नाही. पंकजा मुंडे वडे वारले एकट्या लढतात, मी कुठल्याही एखाद्या पक्षाचं समर्थन करत नाही. आज मी फक्त एक रस्त्यावरची लढणारी कार्यकर्ती म्हणून बोलत आहे. पंकजा मुंडे एकटा लढत आहेत, त्यांचा सपोर्ट सुद्धा काढून घेतलाय. अगदी राजकीय स्थितीच्या बाबतीत मॅडम एक महत्वाचं जर उदाहरण सांगायचं झालं, सुषमाताई अंधारे आंबेडकरी चळवळीतला एक मोठा आवाज महिलांचं प्रतिनिधित्व म्हणा, त्या कुठल्या पक्षाच्या आहेत मला देणं घेणं नाही, पण बाबासाहेबांच्यावर त्यांचं नितांत प्रेम आहे आणि बाबासाहेबांची चळवळ त्या सांगतात, बाबासाहेबांचं संविधान त्या सांगतात. या सुषमा अंधारे शिवसेनेच्या आज प्रवक्त्या म्हणून बोलत आहेत. ज्यावेळेस त्यांनी विरोध पक्षावर आरोप त्यांच्या काही गोष्टी बाहेर काढायला चालू केलं आणि सुषमाताई अंधारेंचा हा जो काही वेगवान प्रवास आहे तो इथल्या पुरुष सत्ताक संस्कृतीला सहन झाला नाही, त्यावेळेस इतका खाली गेला इथली ही पितृसत्ताक संस्कृती. त्यांच्या नवऱ्याला शोधून काढलं, त्यांच्या नवऱ्याला शोधून काढलं. त्या विभक्त राहतात, नवऱ्यापासून बाजूला असू शकतं. 100 केसेसमध्ये महिला घटस्फोटीत परित्यक्त्या असू शकतात, विचार न पटल्यामुळं, नवऱ्याची व्यसन न पटल्यामुळं त्या विभक्त राहून स्वतः मिळून खाऊ शकतात, अर्थार्जन करू शकतात, आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतात. त्या सुषमा त्यांच्या नवऱ्याला शोधून काढलं आणि त्याला उभा केलं. आता नैसर्गिक कपॅसिटीचा भाग आहे तो बिचारा काही टिकला नाही त्यांच्या समोर, पण राजकारण इतकं खाली गेलं की ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत गेलं. म्हणजे महिलांच्या राजकीय स्थितीबद्दल जर आज मला विवेचन करायचं असेल तर मी अत्यंत धाडसानं सांगेन, ज्या वेळेस
समाजकारणातल्या आणि राजकारणातल्या एखाद्या महिलेचा वेगवान प्रवास सहन होत नाही त्यावेळेस ठरवून तिच्या कमरेखाली वार केले जातात आणि तो विषय फिरून तिच्या चारित्र्यावर आणला जातोय तिच्या एखाद्या पूर्व आयुष्यातल्या घटनेवर आणला जातोय आणि तिनं केलेलं सगळं सामाजिक राजकीय काम मातीमोल ठरवून त्या महिलेला उद्ध्वस्त करण्यासाठी इथले 4, 6, 8, 10, 15, 20, 25, 50 पुरुष एकत्र येतात आणि त्या महिलेच्या विध्वंसाच्या मागे लागतात. ही आहे मॅडम इथली राजकीय स्थिती आणि राजकीय स्थिती सुधारण्यासाठी विजयाताईंनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं तारा राणीची ती तलवार बघा. आज तुमच्या आमच्यासाठीची तलवार ही आहे. आज तुमच्या आमच्यासाठीची तलवार हा माईका आपण बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे, हातात हात घेतला पाहिजे, तरच आपण महिलांची सामाजिक आणि राजकीय स्थिती सुधारू शकू याचा मला निश्चित विश्वास आहे. आता गाळ उतरून महिलांची दुःख मी पाहिलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी हातात हात दिला, बॅनर कुठलंही असू दे, बॅनर रूपाबाईंचा असू दे, बॅनर करुणाताईंचा असू दे, बॅनर विजयाताईंचा असू दे, आपण एकत्र आलो तर आपण महिलांना न्याय देऊ शकू, आपण ही वाचू आणि पुढच्यांनाही वाचवू शकू. आज या भारतीय महिला मंच गव्हर्नमेंट परिषदेच्या अनुषंगानं तुम्हा सर्व बहिणींना महिलांच्या न्याय हक्कासाठी एकत्रित येण्याचं आवाहन करते आणि थांबते. जय भीम, जय मुस्लिम.